नमस्कार मित्रांनो, कसे आहात? राणी टेलरिंग क्लास मध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत आहे. आजच्या व्हिडिओ मध्ये आपण कॉन्ट्रास्ट कलर वापरून छान अशी बोटनेक ब्लाउज वर डिझाईन बनवणार आहोत. तर ती डिझाईन कशी बनवायची हे शिकण्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा. तर इथे मी पूर्ण उंची घेतली आहे 13.5 इंच आणि शोल्डर घेतला आहे 6.5 इंच आणि गळ्याची रुंदी घेतली आहे 3.25 इंच आणि खाली पण आपल्याला 3.25 इंचच घ्यायचा आहे. तर पहा, या पद्धतीने आपल्याला आखून घ्यायचंय. तर बोटनेक ब्लाउज असल्यामुळे मी 1/2 इंच गळ्याला उतार दिलेला आहे. बघा, असा चौकोनी बॉक्स आखून घ्यायचा आणि खालच्या बाजूला मी 7.25 इंच घेतलेला आहे. खालच्या बाजूला पण 3.25 इंचच घ्यायचा आहे आणि हा पूर्ण आपल्याला चौकोन आखून घ्यायचा आहे. मी मध्यभागी 1/2 इंचचा अंतर ठेवलेला आहे. तर पहा, आणि आपल्याला 1/2 गोल आखायचा आहे. तर मी एका प्लेटीच्या साह्याने तो 1/2 गोल आखलेला आहे. आणि तुम्हाला जर याच्यापेक्षा मोठा गोल हवा असेल तर तुम्ही याच्यापेक्षा थोडस मोठं भांड वापरा, म्हणजे तो गोल छान येईल. बघा, दुसऱ्या बाजूला मी छापून घेतलंय हे. किंवा मग गळ्याचे जो आपला मोठा चौकोन आहे त्याच्या मध्यभागी परत एकदा असं ही प्लेट ठेवून घ्यायची आणि ते आखून घ्यायचंय. माप छोटा आहे म्हणून मी गळा पण छोटाच घेतलेला आहे. इथे आपला गळ्याचा गोल आकार देऊन झालेला आहे. तर बघा, वरच्या बाजूला आपल्याला तिथे नॉट लावायची आहे, तिथे थोडासा असा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, ब्लाउज पीसचा जो कपडा आहे तो आपल्याला खालच्या बाजूने ठेवायचा आहे आणि हलू नये म्हणून आपल्याला पिना लावून घ्यायच्यात. तर इथे पहा, या पद्धतीने पिना लावून घ्यायच्या आहेत आणि आता आपल्याला नॉट पण लगेच लावून घ्यायची. तर पहा, मी 1 मीटर मी नॉट घेतलेली आहे आणि असं या पद्धतीने आपल्याला ठेवून घ्यायची. इथे पहा, आपण जिथे गळ्याचा आकार दिलेला आहे तिथे आपल्याला नॉट लावायची आणि मी त्याला पिना लावून घेतल्यात. हालू नाही म्हणून त्याला पिना लावून घ्यायच्यात. इथे पहा, या पद्धतीने पिना लावायचे आहेत. आणि आता जी आपण खडूनी मार्किंग केलेली आहे त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची. असे या पद्धतीने शिलाई मारायची. तर इथे पहा, कॅनव्हास पेपर न वापरता आपली ही डिझाईन तयार केली आहे. इथे बघा, नॉटची जी जागा आहे ना तिथे आपल्याला डबल शिलाई घ्यायची आहे जेणेकरून ती नंतर नॉट निघणार नाही. तर तिथे आपल्याला डबल शिलाई मारून घ्यायची. तर पहा, मी इथे डबल शिलाई मारून घेतली आहे. शिलाई मारून झाल्याच्या नंतर आपल्याला मधला कपडा कट करून घ्यायचा आहे. आपल्याला शिलाई कट होऊन द्यायची नाही. दोन लाईनी कपडा ठेवायचा आहे आणि त्याच्या बाहेरून कट करून घ्यायचा आहे. इथे पहा, या पद्धतीने कट करायचा आहे. तर पहा, आणि हा गळा आपल्याला आता पलटून घ्यायचा आहे. तर बघा, इथे नॉटला धरून ओढलं की आपला गळा पलटून होतो आणि गळ्याची फिनिशिंग पण खूप छान येते. या पद्धतीने आपल्याला मटका गळ्याला नॉट लावायची असते आणि त्याच्यावरती दाबशिलाई मारून घ्यायची. त्यानंतर बघा, पूर्ण आपल्याला अस्तर जोडून घ्यायचंय. ते पहा, मी पूर्ण अस्तर जोडून घेतलेला आहे. अस्तर जोडत असताना आपल्याला एक हात असा वरती ठेवून अस्तर जोडायचंय जेणेकरून खालचा अस्तर गोळा होऊ नये. इथे आपलं पूर्ण अस्तर जोडून झालेलं आहे आणि गळ्याची फिनिशिंग पण खूप छान आली आहे. आता आपल्याला डिझाईन तयार करायची. त्यासाठी मी असे चौकोन कट करून घेतलेले आहेत. बघा, 3.25 इंचाचा चौकोन आहे आणि दोन कलर आहेत, एक पोपटी कलर आहे आणि एक पिंक आहे, तो असा व्हिडिओमध्ये रेड दिसतोय. तर व्हिडिओमध्ये असे कलर चेंज होतात. तर आपल्याला असे दोन्हीचे चौकोन एक एक घेऊन अशी चारही बाजूनी आपल्याला शिलाई मारून घ्यायची. ते पहा, या पद्धतीने शिलाई मारायची आहे आणि मधनं आपल्याला असं कट करून घ्यायचंय
असे त्रिकोण करायचे आहेत. पहा, आणि ते आपल्याला पलटून घ्यायचं आहे. इथे बघा, मी पेन वापरून त्याचं टोक मी बाहेर घेतलेलं आहे. आणि असं तुमच्याकडे जे काही टोकदार असेल त्याने असं हेच टोक व्यवस्थित पलटवून घ्यायचं आहे आणि अशी शिलाई मारायची आहे. तर पहा, या पद्धतीने आपल्याला अशी शिलाई मारून घ्यायची आणि आपल्याला गळ्याला पुरतील एवढे असे त्रिकोण करून घ्यायचे आहेत आणि त्याचे आपल्याला असे समोसे बनवायचे आहेत. इथे पहा, या पद्धतीने आपल्याला हे बनवायचं आहे आणि त्याच्यावरती शिलाई मारून घ्यायची. तर बघा, ह्या डिझाईनला भरपूर लागतात आणि त्यासाठी आपल्याला वेळ पण लागतो. तर मी इथे थोडंच दाखवलेलं आहे. तर हे आपल्याला पूर्ण गळ्याला पुरतील एवढे बनवून घ्यायचे आहेत. मी इथे थोडंच दाखवलेलं आहे. तर पहा, हे असं कट करून घ्यायचंय. इथे पहा, मी भरपूर असे हे बनवून घेतलेले आहेत. तर बघा, हे असं एक एक असं वेगळं करायचं आहे. तर आपल्याला दुसऱ्याची डिझाईन बघितली की आपल्याला वाटते की हे खूप अवघड असेल, पण नाही, खूप सोपं आहे. आणि आता आपल्याला एक एक समोसा घेऊन असं लावायचं आहे. इथे मी थोडंसं मध्ये गळ्याच्या अंतर ठेवलेलं आहे. तर पहा, तिथे नंतर आपल्याला लेस लावायची. तर एक एक घेऊन आपल्याला या पद्धतीने लावायचं आहे. चिटकून लावायचे, जास्त अंतर ठेवायचं नाही. तर बघा, ह्या ब्लाऊजच्या कस्टमरने मला मोबाईलमधला फोटो दाखवला आणि म्हणाले की मला अशी डिझाईन बनवून द्या. तर मी ती डिझाईन बनवत आहे. ह्या डिझाईनला खूप वेळ लागतो. तर मी याची शिलाई 500 रुपये घेतली आहे. तर आपलं पूर्ण जोडून झालेलं आहे. इथे पहा, मी आता आपल्याला लेस लावायची. कॉन्ट्रास्ट कलरची मी लेस लावली आहे, किंवा मग गोल्डन कलरची लेस लावली तरी चालेल. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लेस लावू शकता. तर या पद्धतीने आपल्याला लेस लावून घ्यायची. इथे गळ्याची लेस लावून तयार झाली आहे. तर बघा, आपली डिझाईन खूप छान अशी आलेली आहे. तुम्ही पण नक्की शिवून बघा. त्यानंतर बघा, ह्याला परत आपल्याला गोल्डन मणी लावून घ्यायचे. त्याआधी टक्स मारून घ्यायचे आणि कमरेची पट्टी पण लावून घ्यायची. कमरेची पट्टी लावून तयार झाली आहे आणि आपल्याला ह्याला गोल्डन मणी पण लावून घ्यायचेत. इथे आपली डिझाईन तयार झाली आहे. त्याआधी आपण लटकन तयार करून घेऊयात. तर आपल्याला असे त्रिकोण तयार करून घेऊन लटकन तयार करायचेत. लटकन पण 2 कलरमध्येच तयार करायचेत. म्हणून मी आधी अशी शिलाई मारून घेतली. इथे बघा, हे जे त्रिकोण आहेत ते आपल्याला असे एकावर एक ठेवून आधी शिलाई मारून घ्यायची आणि अशी मध्यभागी नॉट ठेवून शिलाई मारायची. आता तर या पद्धतीने आपल्याला लटकन तयार करायचे आहेत. बाहेरचा कपडा कट करून घ्यायचा आहे आणि हे आता सुलट करून घ्यायचं आहे. आता आपली ही डिझाईन तयार झाली आहे आणि लटकन पण तयार आहेत, पाहू शकता. आणि मी गोल्डन मणी पण लावून घेतलेत. तर बघा, खूप छान अशी डिझाईन तयार झाली आहे. कशी वाटली डिझाईन नक्की मला कमेंट करून सांगा. आणि लवकरच आपण ट्रेनिंगचे व्हिडिओ चालू करणार आहोत. तर टेलरिंग काम शिकण्यासाठी माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओच्या पुढच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन बटनही दाबा. धन्यवाद.